आधुनिक नवदुर्गांचा सन्मान आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अकोला प्रादेशिक परिवहन विभागाने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पाहूया नवरात्रीत आधुनिक नवदुर्गांचा अनोखा सन्मान. रस्ते अपघाताच्या दुर्घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात आता महिलांची संख्या देखील वाढत आहे. वाहन चालवताना महिलांच्या सुरक्षेसाठी अकोला प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रमुख जयश्री दुतोंडे यांच्या संकल्पनेतून नवदुर्गात अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. अकोला शहरातील खडकी भागातील श्री संत झाबाजी महाराज नवदुर्गा मंडळ येथे दिवस गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे येथे फक्त महिलांसाठीच खास आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी देवीच्या समोर गरबा मैदानात वाहतुकीचे नियम आणि सुरक्षा फलक लावण्यात आले होते. या गरब्याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना वाहतुकीचे नियम सांगणे आणि गाडी चालवताना स्वतःची सुरक्षा करणे हे सांगणे हे होता. विशेष म्हणजे 9 दिवस उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या 5 महिलांना हेल्मेट देऊन उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे मातृशक्तीचा सन्मान करण्यात आला. प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सुरू करण्यात आलेली ही मोहीम आगामी काळात मोठ्या स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. संत झाबाजी महाराज नवदुर्गा उत्सव मंडळ या मंडळाचा हा जो महिलाचा प्रोग्राम इथे आयोजित केलेला आहे, म्हणजे आपली नवदुर्गा बसवलेली आहे. नवदुर्गा म्हटलं की 9 रूपं, तर 9 रूपामधलं म्हटलं चला 9व्या दिवशी आपलं 1 रूप दाखवावं आरटीओचं. म्हणून त्या अनुषंगाने इथं म्हणजे आध्यात्मिक प्लस एक सुरक्षितता या दृष्टिकोनातून हा प्रोग्राम घेतलेला आहे. कारण आपण बघत आहे की डे बाय डे ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत आहे, तर महिलांनासुद्धा याविषयी जनजागृती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. 9 दिवस ज्या महिलांनी गरबा चांगल्या प्रकारे खेळला त्यांनाही बक्षीस वितरण आहे. आणि इथं रोड सेफ्टीचे जनजागृतीसाठी इथं सेल्फी पॉईंट आपण आणलेला आहे. प्रत्येक महिलेने इथं सेल्फी पॉईंटमध्ये आपला फोटो काढावा. उद्देश हाच की या सेल्फी पॉईंटमधून फोटो काढल्यानंतर त्यांना एक वाटतं की नाही, मी पण हे हेल्मेट घालायला पाहिजे, मी सीट बेल्ट बांधायला पाहिजे. नंतर वेगवेगळे आपण इथं पोस्टर्स लावलेले आहेत, त्यातूनसुद्धा आपण रस्ता सुरक्षेचा संदेश या महिलांना इथले जे आहेत कार्यकर्ते इतरांनासुद्धा आपण देणार आहे. या ठिकाणी मी आज हे जाहीर करते की या दिवशी आम्ही जरी आज छोटेखानी प्रोग्राम केलेला असेल तरी पहिलंच वर्ष असल्यामुळे पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही यापेक्षा मोठ्या स्वरूपात जनजागृतीसाठी प्रयत्न करू आणि त्या अनुषंगाने प्रोग्राम जाहीर करू. धन्यवाद.